विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगली जिल्ह्यात काँग्रेस उरली पावण्या रावळ्यांपुरतीच। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे। 21 जागांसाठी निवडणूक होत असून यापूर्वीच 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत। त्यात काँग्रेसच्या कदम कुटुंबियांचे जावई महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले आहेत। उरलेल्या 21 काँग्रेसला 7 जागा देण्यात आल्या आहेत। या 7 जागांमध्ये पतंगराव कदम आणि सांगलीच्या वसंतदादा पाटील कुटुंबियातील सदस्यांनाच तिकीट देण्यात आले आहे। पृथ्वीराज पाटील आणि मदन पाटील गटाच्या जवळचे सुनील ताटे वगळता सर्व काँग्रेस उमेदवार एकमेकांचे पावणे रावळे आहेत। विक्रम सावंत हे कदमांचे भाचे तर जयश्री पाटील कदमांच्या विहीन आहेत। विशाल पाटील तर दादांचे नातू आहेत। ज्यांनी आजपर्यंत आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदं भोगली त्यांनीच जिल्हा बँकेची तिकीटं घेतली आहेत। पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संचालक पद देऊन पक्ष बळकट करायचे तेच नेते स्वतःपुरती तिकीटे मिळवून खुश आहेत। अशाने काँग्रेस फक्त 2 घरापुरतीच उरली आहे। सांगली जिल्ह्यात काँग्रेस ही केवळ पावण्या गावळ्यांसाठीच उरल्याचं चित्र आहे। पै पावण्यांच्या या 4-2 घरांनी काँग्रेसला प्रायव्हेट लिमिटेड बनवलं आहे। पक्षातल्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेसाठी अर्ज भरले होते, पण महाविकास आघाडी आहे म्हणून त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावले। त्यांना माघार घ्यायला लावताना पाहुणा रावळ्यांच्या जागा मात्र सुरक्षित ठेवल्या आहेत। काँग्रेस नेत्यांच्या अशा वागण्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे मात्र वाटोळे झाले आहेत।